अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। भाजपाने महाराष्ट्रात सगळीकडे तहसीलदार, जिल्हाधिकारी व राज्यपाल यांना निवेदन देऊन आघाडी सरकार सगळ्याच बाबतीत अपयशी ठरले असल्याचे म्हणत महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे। भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाविषयी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा व भाजपाच्या आंदोलनाचा खरपूस समाचार घेत जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी यांना दिली प्रतिक्रिया। यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी त्यांचे पिताजी कैलासवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा जागर केला। त्यांनी आज राज्यपालांना सांगितलं मी आता बैठकीला येणार नाही, त्याबद्दल मनपूर्वक मी अभिनंदन करतो। गेले 2-3 महिने ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत, त्या दिवसापासून भारतीय जनता पक्ष हे राजकारण करायला लागलेलं आहे। काल त्यांनी कोरोनाच्या बाबत राज्य सरकार अपयशी झाल्यासाठी निवेदन दिलं। वास्तविक एवढं मोठं या जगामध्ये संकट असताना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष हे राजकारण करायला लागलेलं आहे, त्याचा निषेध करणं हे सगळ्या आम जनतेचं कर्तव्य असं मी मानतो। कारण 200 राष्ट्रामध्ये एक कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि हे संकट अतिशय अनपेक्षित आलेलं असताना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ज्या पद्धतीने ह्याला तोंड देत आहे, त्याबद्दल सगळ्या जनतेमध्ये अतिशय फार मोठी सहानुभूतीची लाट आहे। अशा पद्धतीचे राजकारण करतायत। मी मागच्या वेळासुद्धा सांगितलं होतं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांना राज्यपाल भवनमध्येच एखादी रूम देण्याची आवश्यकता आहे, कारण मलबार हिलमध्ये ते राहत आहेत, तिथून जायला त्यांना 10-15 मिनटं लागत आहेत, त्यापेक्षा तिथं राहिले तर रोजच्या रोज तक्रारी या शासनाच्या विरुद्ध त्यांना द्यायला सोयीचं होईल। आज भारतीय जनता पक्षाचे सुब्रमण्यम स्वामी यांनी असं सांगितलं की हे सरकार कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी अयशस्वी झालेलं आहे, त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं। मला असं वाटतं आहे की या देशामध्ये 1 लाख रुग्णांची संख्या झालेली आहे। पहिल्यांदा नरेंद्र मोदींचं सरकार बरखास्त झालं पाहिजे, कारण 4th नंबर आता या जगामध्ये आलेला आहे। मध्य प्रदेशच्या राजकारणामुळं लवकर जर आपण लॉकडाऊन केलं असतं तर हे संकट ओढवलं नसतं। त्यावेळेला विधानसभा बरखास्त करून उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने जे धाडस दाखवलं ते दाखवलं नाही, याचा हा परिणाम आहे। डॉक्टर अभय बंग यांनी आपल्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की जर त्या काळामध्ये म्हणजे मध्य प्रदेशच्या राजकारणाच्या वेळेला महाराष्ट्राने ज्या लॉकडाऊन केला त्या काळामध्ये 40 लाख लोक परदेशातून आले, या 40 लाख लोकांना आपण जर लॉकडाऊन केलं असतं तर 140 कोटी लोकांना घरात बसावं लागलं असतं। हे मध्य प्रदेशच्या राजकारणामुळे ही परिस्थिती आज देशावर ओढवलेली आहे। नरेंद्र मोदींचं बरखास्त केलं पाहिजे सरकार, गुजरातचं सरकार बरखास्त केलं पाहिजे, भारतीय जनता पक्षाचे सगळे सरकार बरखास्त केले पाहिजेत आणि मग आमच्या सरकारचा विचार करण्याची आवश्यकता आहे। विशेषतः आता अमेरिकेमध्ये लोकसंख्या किती, आमच्या देशाची लोकसंख्या किती, 1 लाख लोक अमेरिकेत गेलेले आहेत, मृत्यू पावलेले आहेत। मग तिथं ट्रम्पला हटवून सुब्रमण्यम स्वामी यांना प्रेसिडेंट करण्याची आवश्यकता आहे। अशा रीतीने राजकारण करताय, याचा धिक्कार केला पाहिजे। आणि भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं सत्ता गेल्यानंतर अस्वस्थ झालेला आहे, त्याचा सर्व स्तरांनी होऊन कोरोनाच्या विरुद्ध सर्वांनी एकत्रपणाने लढण्याची आवश्यकता आहे। मला वाटते लवकरात लवकर लस निघेल, औषध निघेल आणि सर्वांनी म्हणून आपण कोरोनावर मात करूया, एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे। पुन्हा हे जे राजकारण चाललं आहे याचा मनपूर्वक मी धिक्कार करतो, निषेध करतो,
आणि भारतीय जनता पक्षाची ही जी सत्ता गेल्यानंतर जी झालेली अस्वस्थता आहे ती सर्व जनतेने ओळखावी एवढी विनंती करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.